जर खोटं बोल ना दग तू तुला तडस तपासून मग तो का लागी करावणी तुले मा मला पन्नास रुपया दे पन्नास रुपया लागावेत व म्हणी माय पन्नास रुपया या मास्तर बी इथला काय पिल येतस दखो त्या कागदच देतस ना चालते हेच मी तुम शाळा मा कशी इथली पिल येतस बर बाय तू नको येऊ दे तू काय काम नाही दडे तू गुच्छ बाटरे वांदार मुसळ्या चाल तू तुला शाळे माझ्या नाही आधी तुला काय वाटत मी गोड गोड वाटे बाजरे नको सैतान करू को बांडी गाडणा

शिकाणा बोम्मी त्याला तले लिखा काही जत नाही अजून आगो पन्नास पन्नास रुपये फी दोन तीन कागदे दिले आणि ठेवत असते नेमकं काही जत नाही अजून चांगले एका दोन शिकाळा आहेत बाराकडे शिका आहेत पंधरा वीस दिसत सरने वीस रुपया सांगत चालूच ना तू महिना मान डाव पुढतात त्याचे पुरपाठ वाचता येत नाही लिखता येत नाही माहित नाही त्यातनी पैसा दिलं निसता तुला ते ठोकसूस मी एखादी रोज पैसाच माग तू तेवढा एखादी रोज सत्या ना बाई काय बी काय बोलू राह ना तुम्ही मास्तर्यान मुस्त र्या निघा बर ग माई विचारत नाही पुस्तत नाही डायरेक्ट घुस येत स्वर्गामा मी काय आपले साहेबाला देऊ ओ मोठमाय डोकाल तान काही देऊ नको आम्ही बर वाईट काय बोलू नको इथला इथला पोर तुला काही राहणार का काय संस्कार पडत नाही त्याच ना वर नाही काय पटले आणि आजी एक प्रश्न प्रश्नाला मारे उत्तर त्यांनी ना गुरुजीनी मां डायरेक्ट चढी वडीट

अरे दोघा आपण शेती मारा राव राव तशी निंदाल काय जाओ हो, कपाशी चाल काय जाओ आणि हो। असं बंद भरू आपण कोणी सांगाय वीस हजार रुपये द्यायला तुम्ही नाही ऐका ते सांगा तुम्ही फक्त माले त्याने लमकाळीच टाकतो मग मी आधी हा मी बी कटकट काय मी बी कोणी राहत नाही मोठ माय जाय देऊ नको बोलेस पैसा बैतून बाई माय बाईस दखी मी अरे मला बराबरी कोणीच करू शकत नाही म्हणता समज ना का मी जाय रा नुगर मना ना तू महिना मा क्लिअर आण पाहिजे त्याला वाचता लिखता बड या पाहिजे ती तुझी जिम्मेदारी आहे ती कशी मागस महिना मान पंधरा दिन मा तशी काढत बी जायना ना बोम पाळत जाय जरा की बाई तुम्ही वाटीन राही ना जास्त बोला ना तशी मी घाल मास्तर तुम्ही बोला ना राग ना येऊ उद्या प्रत्येक माय बाप इच्छा राहा आपला पोरे शिकी जा पाहिजे अशी त्या पोरे निसा साधा सुद्धा हिशोब सुद्धा येत नाही साधा पेपर वाचायला होतो पेपर सुद्धा वाचता येत नाही त्यास ना भविष्य मग कशी बरं तुमलेच वाटायला पाहिजे थोडंफार शिक्षक आव गुरु आहे आणि त्यास ना भव्य तव्य तुम्ही हात नाही तुम्ही त्याचे चांगलं मार्गदर्शन करा तेच त्याचे काम माई आणि तेच तुम्ही नाव काय की कि आमना तर तो सर होता अशा होता तशा होता आम्ही चांगलं मार्गदर्शन करत त्यामुळे आम्ही मोठा आहेत अशा आहेत तशा आहेत तुमले भी कोणीतरी पेमेंट देस नुसता बडान करता थोडी देस तुमले पेमेंट पोर जशी पाहिजे त्यान करताच देतस ना हा का तुम्ही टेंशन नकाले आज पहिन आपला पूरा ध्यान पोरेश्वर याचे दखस मी आज पहिन यासना पूरा पाटा पाटा पाळसू अभ्यासमा मा तवाई तुम्ही नजना का बोल जात मो गुरुजी तुमना पाटा पाडा पाहिन जरा आमना पोरेश्वर धरतस होती ते आमे नाजी बात यावत नाही तुमना पाहिन की बोला तुम्ही अशी बोल का तशी बोल नेतिल्या तुम्ही नाही की दस ना वाला आणि आपण जोडे आको झगडा आली कशी मना बोलता जुबेस तुमले काय ना गावे ओ मी काय वाग डेडर का तुमले खाई जासु ते मन इतली माया कोण जाणार नाही पण मना जरा का संता पुढे जा चला मंगो जी येस आम्ही हा या या चांगली दांडा आम परेश्वर बिल्कुल टेंशन नका ले तुम्ही का रे हो बंड्या तू ना आजी पण सांगा ना काय काम होतं बय काय, काय 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 बोली गई तू ना आजी पुरी आगी ना पुया दकास माल तू ना आजी बंड्या बस आता एक एक ने क्लास लेस मी चांगली बय कशी घर जायसनी सांगतस ते खरं आहे आता मला तुम्ही मागे लागणच पुढे पण तुमले हुशार करसू तरच राहसू पहिले तर किलू द्या माले कोण कितलं पाणी माये कोण कितलं नाही बोल म्हणते तो नाय तर बोल ना मग कोणी वाटते कि हा बोला सर एक दोन चार आठ पंधरा सोळा वीस तीस पस्तीस छत्तीस अडतीस एकोणतीस पंधरा वीस तीस नव्वद शंभर मना पहिला नंबर मना पहिला नंबर बाई काय एक दोन बोलू बो तुनी सर कसे बोल म्हणे एक दोन सांगा ते तुन मा ऐकते एक को दोन कोण ले यास नाही रे बो आयाशी एक दोन माल येत नाही इतला तुनी ते माले मागे टाकी दिदा बाप रे कर सर तुन बाई एक ये दोन येत नाही तुले अरे खावाली अस तू इथला एक दोन बोले गो आगो कसे बोलन पाहिजे होतो सर शंभर पर्यंत बोली गो ना बाई तू घर नसता चांगला दिवा लावशु बरं दगा रे ना तुना सारा कार तुला पाच दिन ना टाइम दिला ना मी पाच दिन मा जर तुला एखादा ना पाठ वाईना नी दग तू पुरा शमटे वरी उमाल सुतरी वल्ली शमटे वरी हा सर करी लाई करी लाई जू नाही वा आले पाहिजे जी बोल बिंटा आता तू बोल एबीसीडी बोलते बाय सर लगे मन नंबर ला आई दिता तुम्ही त्याला इतक सोप विचारन माले लगे एबीसीडी दादा पण यस मारी एबीसीडी बी एस आओ बंटा ना एक थोडी मट्टा मी आपले पूर्ण पूर्ण एबीसीडी यस म्हणता बोल मां जल्दी बी जडी अब जी या चाहिजे केले मेन ओबी करे जेड आज पर डोको पीकी दे मना वाला इतला रोज ना डोकाले शांतता दावती आ मोडा बणी एको दोन बोल तले डंग लावानी आको तुनी ए बी जडी बोली तिले अजिबात डंग नाही आको अजिबात इत तुझ सुद्धा तथ्य नाही का हो सर इतला फास ना बोली गो मी आको काय पाहिजे तुमले थांब जरा का बागी बागी बोलते बरा ए बी जडी बोली दा काढसु ना म बोलू का ए बी डी एफ तुमले ते काहीच नाही बरं भेके पण आज आजी लागणे ते मला डोया उगाडी गई नाही ते मी ते तुमले निचा दडाच वाच तू मी म्हणतो पोरे हुशार येत पोरे उश्या येत बय ते एको दोन येत नाही एक बी सी डी येत नाही अको या बाकी नसले काही येत नाही तस बर या काय बोम पाटत नाही काय नाही बोल भो दादा ना तु कन्ता दिवा लाग्दै को क क क बोलिस् नि यहाँ कदर नबोलिस् नि तुले काही बोला गानास बोला बाबतून बाय ना गाना ना असे गाणं कोणीचे काढे रे तुले बाई ना, ना सट केल वेळ जाना उपटी खोपडी हा अरे शिकाडी शिकाडी कोल्हा वेळ चाललो ते नाही ध्यान मावट असते ना आलं चांगल्या गोष्टी कशा ध्यान मावट तीत नाही वाईट कशा लवकर शिकी जातस तुम्ही नाही असे गाणं येते बोलते पिंकी कशी ते गाणं हा सर बोला नाच रे मोरा आंब्याच्या झाडाखाली नाच रे मोरा नाच थांब धाम थांब पिंकी आंब्याच्या झाडाखाली बाई एक माटी का ना त्याच ना पेक्षा बरं बो बे बोल पण तुम्ही बटास ते गोट्याच बाकी चला गोट्याला काय विचार बोलते गोट्या बेके बे बोल सर बटास ना कठीण माल विचारतो रे का बर अरे एक रेंग बोल तुला कडे दहा लोक बोलायलाय नू बोल पाच ना पाडा बोल पाच एक पाच पाच सोळा सोळा एक सोड सोड दोन, दोन दोन तीन चार येत एक बडाच ना काम करणं पडाय माझ विचारतो विचारतो हा ना रिंकी बी हा ना रिंकी कोणती आखो आहे बोल रिंकी राष्ट्रगीत बोलते सर, बोले सर।

वा वा रिंकी काय राष्ट्रगीत बोलू तु चार चहा सांगसू मी ते म्हणे विद्यार्थी नि असं दका रे पोरस पण शिका तुम्ही रिंकी पण थोडस दका मी काय सांगाय नू मला या दहा दिन ना बडासन राष्ट्रगीत पण पाठ पाहिजे एक दोन बेक बे क बट्ट पाठ पाहिजे नाही तर दखा तुम्ही चांगना पाव शर कसा खोबरा ना बट्ट नामकान बट्टन टमाटा बट्ट बट्ट ना तू आता काय फटाका पोड राय ना दहा दिन अंदर मग तू तु। तुला पाठ नेवाय ना तुला लम काढसोच ती पोर ना शिकना जरा ती पोर दा कितला अभ्यास करस कितली हुशार आहे ती पोरीच काय काम राहस मग घर थोडा बाना घसरले हो जाणले हो बस ना काम आम्ही कितला कामे करणार पडत दुकान वर म्हणे जाय लगे वार मा बारा बार धार आले म्हणे जाय इतला कामे बैशन पुन म्हशीस न दूध काढा ना ते दूध डेअरी वर लावायला जावा ना पोरेस ले कितला काम राहस बर हा सरले काय बस रे तुम्हापेक्षा त्या पोलिस जास्त काम राहा तुमले काय इथलं तिथलं काम करेल ते आहे नाही करणार तिथले बिचारीचे एक रोज तरी सुट्टी भेटस का जे काम करणार ते करणं पडस बस करा अभ्यास करा गुच्छुबादे अभ्यास करा ते आहे तुम्ही बडाच नि तुम्ही नाकुर्ता नाही रे मी मी काय मन करता थोडी सांगे राही नू तुमनंच जीवन सुधरी ना त्या पाहिजे मला काही फायदा आहे का मी का बीता जीव थोडी थोडी सांग राह अभ्यास करा अभ्यास करा ती बिचारी कटकटी आकाऊनी ते म्हणा डोळ्या उघडणार नाही ते मी तुम्ही एड अंग्शी काढीच राहीन तू पुस्तक मावाची वाची मला काय माहिती तुम्ही इथला पाणी मावतात बाई बरं आहे का कट कटकटी आका बोलतात ते बोलतात पण स्वभावी तिथला चांगला आहे बिचारी ती बाई आजी कोणी मग मी इथला बडबड्या तुम्ही दिका सर पण मी इथला भारी ना म्हणते मन माग पोऱ्यांनी सापडा हा दादा खरंच तुम्ही माग पोऱ्यांनी सापडा वा घरी घर -गर जा वा ते आणि चांगला अभ्यास करा मंडळी व्हिडिओ ले, ले सबस्क्राईब करा विसरू नका बर का कारण जो येणार आहे व्हिडिओ आहे त्यांनी तुमले माहिती भेटू शकी आणि व्हिडिओ ले लाईक कमेंट शेअर नक्की करा